नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेसिक रेसिपीज, अगदी साध्या भाज्या, म्हणजे जशी आपण इथे पालकाची भाजी बनवलेली, त्याच्यानंतर कारल्याची भाजी, त्याच्यानंतर तुमची अगदी फ्लॉवरची भाजी केलेली होती, त्याच्यानंतर गवारची भाजी, तर अशा खूप कमेंट्स की सर साध्या भाज्या दाखवा. तर आजही आपण चवळीची भाजी घेतली, ही छान व्यवस्थित आपण तोडून निवडून धुवून ठेवलेली आहे. ते मी घालू का आता? हां, घालतो ना, हरकत नाही. ते आणि ही मी तव्यावर बनवणार आहे. आमच्या विष्णूजी की रसोईमध्ये एक असा पॉइंट असतो की तिथे अशा भाज्या ठेवलेल्या असतात आणि एक शेफ तिथे भाज्या बनवत असतो आणि तुम्हाला जी हवी भाजी बेसिक ती घ्यायची, तो चिरतो आणि लगेच तुम्हाला बनवून देतो. त्या टाईपचं मी आत्ता करतो आहे. गॅस पेटवा रे, आपण भाजी चिरून घेऊ. कुठलीही पालेभाजी चिरताना ती आधी स्वच्छ निवडून धुवून आणि मग चिरा. आणि माझ्या मते तरी ह्याला सगळीकडे चवळीच म्हणतात, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्याला अजून काहीतरी वेगळं नाव तुमच्या भागात आहे तर आम्हाला कळवा नक्की, आपण सगळ्यांबरोबर शेअर करू. तव्यावर मोहरी, लसूण, लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, हे सगळं छान परतून घेऊ. मिरचीला दांडी यासाठी ठेवली की कोणाला नको असेल तर त्यांनी ती बाजूला काढावी, एवढाच उद्देश. या भाजीत पोटॅशियम असतं, A, B1, B2, C हे सगळे प्रकार असतात. आणि या भाजीची खासियत म्हणण्यापेक्षा ड्रॉबॅक असा आहे की 2 दिवसापेक्षा जास्त ही भाजी टिकत नाही, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली सुद्धा तरी सुद्धा, पण तेवढी ठेवूच नका. हो, तयार करा आणि मोकळवा. यामध्ये मी थोडीशी हळद घाली आणि शिवाय आपण याला लोखंडाच्या तव्यावरच बनवतो त्याच्यामुळे अजून मजा येईल तिला. आता काही लोक हिंग घालत नाही, पण हिंगाने एक वेगळी मजा येईल. म्हणजे काही ठिकाणी म्हणतात की अरे लसूण, कांदा, हिंग सगळं एकत्र कशाला वापरता, पण हे मला आवडतं आणि तुम्ही तयार करून पहा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही कॅरी करा. आता मी यात थोडीशी भाजी घातली आणि थोडी राहू दिली, कारण ही भाजी आता थोडी कमी होईल. पुन्हा अजून झाली आणि मीठ हा जो प्रकार आहे, हा मीठ प्रकार मात्र सगळ्यात शेवटी घालायचा, कारण यातले वॉटर कंटेंट जाऊन ही भाजी केवढी उरते ते बघून त्यामध्ये तुम्ही मीठ घाला. आपण ह्याला छान शिजवून घेऊ हाय फ्लेमवर. तोपर्यंत मी चहा पितो, तुम्ही पण चहा वगैरे बनवा बाय द वे, कारण शेवटी हे यूट्यूब चॅनल आहे, हा शॉर्ट काही जाणार नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. त्याच्यामुळे असाच तुमचा मोबाईल तुम्ही किचनमध्ये घेऊन जा आणि चहा बनवता बनवता भाजीचा सुद्धा आस्वाद घ्या. या थोडं आपण शिजवून घेऊ. यामध्ये आता चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि नंतर हे सगळं परतून घ्यायचं. आणि ही आपण आता सर्व करू. यावर एक छोटीशी लाल मिरचीची चटणी तुम्हाला देतो, त्यासाठी खलबत्ता, लसूण, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, लिंबाचा रस, बस विषय संपलेला आहे. फक्त यात थोडंसं तेल घालेन मी, तेलाशिवाय मजा नाही. हे असंच छान लागतं.
चवळीच्या भाजीबद्दल एक अजून सांगतो की ही भाजी किंवा या भाजीचा रस आणि मध जर लहान मुलांना दिलं तर ते त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं असतं. आणि मी सांगतो तुम्हाला, पण हे आजकाल सगळं सोपं असतं. आता तुम्ही गुगलला जर सर्च केला बऱ्याच टिप्स तुम्हाला मिळतील. काही वेगळ्या टिप्स असतील तर आम्हाला नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजवर जा, त्यावर तुम्ही तुमच्या नावासकट ती टिप कळवा किंवा एखादी रेसिपी कळवा, त्याचा उल्लेख मी नक्की करीन. लाईक करा, आवडली तर सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज.